नमस्कार. आज बालदिनाबद्दल तुम्हा सर्वांना मुलांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मला गुरुमाऊलींच्या आदेशाने इथे येण्याचा योग आला आणि तुम्ही मस्त छान डान्स वगैरे खेळले, मस्त खूप मजा आली. आणि जस बालदिन म्हणजे काय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. जसं की आपण मदर्स डे आणि फादर्स डे साजरा करतो तसाच हा बालदिन दरवर्षी साजरा असतो. आदेश सर्वांना नमस्कार. सर्वांना नोव्हेंबर म्हणजे बाल दिवस. तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महामानव बाबा आमटे यांच्या सेवा कार्यातून प्रेरित मानव सेवा हीच ईश्वर सेवा या नावाने म्हणजे पसायदान बाल विकास फाउंडेशन बिहारिका बालभवन खडवली या संस्थेचे अध्यक्ष भगवंत दादा शिंदे यांचे अक्षरशः मनापासून आभार. म्हणजे थोडक्यात सांगायचं ठरलं तर आपल्याला गुरुमाऊलींच्या आदेशाने म्हणजे राजेंद्र गोसावी यांचे ना स्वयंशक्तीपीठ नाथाश्रम यांच्या आदेशाने आणि यांच्या सेवाकार्यातून आम्हाला जे काही मार्गदर्शन भेटले म्हणजे की जर तुम्ही बघितलं तर वाढदिवस कसा साजरा करावा आणि त्यांच्या आपल्या म्हणजे बोलातून पण व्यक्त झाले की वाढदिवस कशा प्रकारे आपण साजरा केला पाहिजे. खरं तर आपल्याला सर्व गोष्टी अनुकूल आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर सर्व गोष्टी आपल्याला भेटतात, परंतु जर आपण हे छोटी छोटी जर माणसं बघितली आज हे निराधार यांना खरं तर निराधार नाही, कारण की यांना भगवंत दादा शिंदे यांचा खूप मोठा आधार भेटलेला आहे आणि त्या आधारातूनच आज जर बघितलं तर यांना म्हणजे आपण काही आपण म्हणजे आपण जर या जगात जर आलो तर आपण काहीतरी घेणं लागतो. तर माझी एकच विनंती आहे आपण जर कुठली समजा आपली मदत जर आपल्या मनात जर असेल तर कृपया आपल्या जी काही मदत करता येईल ती तुम्ही आपल्या स्वतःच्या मनातून समजा जे काय वाटत असेल काही असेल ते आपल्या ह्याच्यातून तर तुम्ही ती करावी. एवढं करून जय जय बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तो जिए हजारों साल ये मेरी है यार तू. हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू.